मराठा आरक्षणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. राज्याचा प्रश्न आहे, राज्याच्या पातळीवर तोडगा काढावा अशा सूचना दिल्याची माहिती. याचाच अर्थ स्पष्ट आहे की पूर्वीसुद्धा मराठा आंदोलनाला घेऊन तत्कालीन सरकारचं केंद्र सरकारशी काहीही चर्चा न करता घेतलेला तो निर्णय होता. जर आजच्या परिस्थितीमध्ये मराठा एवढा मोठा समाज आज उग्र स्वरूपाचं जिथे तिथे आपण बघतो आहे की ज्या पद्धतीनं गावबंदीपासून थोडासा आंदोलनाची दिशा त्यांनी जी बदलली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची झळ आत्ता पोचते आहे, अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणं म्हणजेच आता राज्य सरकारची पूर्णतः जबाबदारी हे आरक्षण देण्याची आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर तो अधिकारच मुळात राज्य सरकारला नाही. अशा स्थितीमध्ये राज्य सरकार आता या प्रश्नावर काय तोडगा काढते आहे, दिलेलं आश्वासन पूर्ण होऊन ती वेळ आता निघून गेलेली आहे, म्हणून सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार हे राज्य सरकार आहे, हे मुख्यमंत्री आहेत, यांचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि म्हणून या सर्वाची जबाबदारी स्वीकारून जर तुमच्या देत नसेल तर तुम्ही आता या राज्यातून काढतं पाय घेतलं पाहिजेत किंवा राजीनामा दिला पाहिजेत, तरच हा समाजाला मला वाटतं की तुमची देण्याची ऐपतच नाही, तर तुम्ही त्या खुर्चीवर बसून उपयोग काय हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण तो अधिकारच मुळात राज्य सरकार नाही. कशाच्या भरोशावर न अभ्यास करता न काही माहिती घेता कुठलाही सल्ला न घेता ही जर चर्चा किंवा त्यांना आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे आणि हा प्रश्न महाराष्ट्रासाठी मराठा आरक्षण गंभीर होत चाललेला आहे. समितीला मुदतवाढ दिली असल्याने जहांगीर पाटले नाराज व्यक्ती केले, माझं सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही असं त्यांनी बोलले. सगळे पुरावे तुमच्याकडे ना, हा विश्वास मुळात 40 दिवस का ठेवला जहांगीर पाटलांनी हाच खरा प्रश्न आहे. कारण तुम्हाला मुदतवाढ देत असताना त्यांनी 40 दिवसामध्ये कधी केंद्र सरकारकडे डेप्युटेशन घेऊन गेलं नाही, कधी ही मंडळी केंद्र सरकारकडे जाऊन या प्रश्नावर चर्चा केली नाही. ज्यावेळेस मुदत संपल्यानंतर धावपळ करत जातात आणि काही वकिलांचा सल्ला घेतल्याची माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील यांची पण भेट घेतल्याची माहिती आहे. म्हणजे तुम्ही साप निघून गेल्यानंतर लाठी थोपटत बसा असा तो प्रकार आहे. मुदत संपण्याच्या आत तुम्ही का ती प्रक्रिया केली नाही किंवा का तुम्ही पाऊल उचललं नाही, त्यावेळेस तुम्ही का झोपला होतात, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं की आता मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल होत चाललेला आहे, हा किचकट होत चाललेला आहे. यावर राज्य सरकार देणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे, त्यामुळे आमचं लक्ष पूर्णतः या सगळ्या निर्णयावर प्रक्रियेवर आहे. काल एक ट्वीट झालं होतं भाजपाकडून एक आणि त्यानंतर मी पुन्हा येणार तर ट्वीट झालं आणि त्यानंतर ते परत सुद्धा घेण्यात आलं. एक कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याकरता हे ट्वीट झालं होतं पण त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. नाही, तो ट्वीट पुन्हा येणार असं जर पुन्हा झालं असेल तर पुन्हा मला वाटतं की कदाचित तो डिलीट करताना ते मी पुन्हा येऊ शकत नाही ही भूमिका पटल्यामुळे डिलीट केला असेल. कारण ज्यावेळेस म्हणतात मी येईल त्यावेळेस ते येत नाहीत आणि म्हणून त्यांना वाटलं की अरे आम्ही तर परत येऊ शकणार नाही. हे सगळे जे चाललं आहे तिघांचंही, तिघेही जण एकतर बाशिंग बांधूनच आहेत, दुसरे दोघेही लाईनीत आहेत बाशिंग बांधण्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताच यांची महाराष्ट्रात येणार नाही तो कशाला उगीच नवरदेव म्हणून बसत आहे. सत्ता परिवर्तन राज्यात आहे आणि राहिलेलं आत्ताचं सरकार जे काही 7-8 महिन्याचं आहे हे सरकार केवळ आणि केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर आहे आणि ती मर्जी ज्या दिवशी खपा होईल म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं त्यावेळेस हे सरकार कधी गडगडेल आणि निवडणुकीला सर्व राज्यात आपल्याला सामोरं जावं लागेल. राहिला पुढच्या निवडणुकीनंतर या पुढे येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार 100% येईल, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. पण यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक तर भाजपा कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली म्हणून असा मेसेज असेल तर मुख्यमंत्री पदाचे पुढचे दावेदार देवेंद्र फडणवीस म्हणताय बाकी कुछ तो दाल में काला तो जरूर है.
कुछ तो पक रहा है असं त्याचा अर्थ आहे। नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि त्यामुळे पुढची तयारी करत असताना हे सहज हा सहज निघालेला शब्द आहे किंवा ट्वीट आहे असं मी मानतो। अजित पवार जे आहेत ते बारामतीमध्ये मोळी पूजनाला जाणार होते परंतु तिथे विरोध होतोय मराठा आंदोलकांकडून। नाही, प्रस्थापित मराठा समाज इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला बघतो आहे तर ही पाळी काय आली याचं आत्मचिंतन आता या मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी करावं। परभणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पाठिंबा घेतलाय, आरक्षण मिळाल्याची आम्ही शाळेत जाणार नाही, कसं पाळलं? काही शैक्षणिक कुणाचंही नुकसान होऊ नये, आरक्षणासाठी स्वतःचं शैक्षणिक नुकसान करणं हे योग्य नाही। पालकांनी त्या आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं पाहिजे आरक्षण हा वेगळा भाग आहे, तो येवेळी तो मिळणं न मिळणं किंवा त्याच्यावर काय निर्णय होणं हा कालांतराने होईल, परंतु आज तरी मात्र कोणी आत्महत्या करू नयेत आणि कोणी आपला शाळा सोडून शैक्षणिक वर्ष किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नये। राष्ट्रवादीचे दोन कार्यालय असणार आहे या अधिवेशनात आणि मूळ कार्यालय दादा गटाला मिळणे शक्यत आहे, जसं शिंदे गटाला मूळ कार्यालय मिळालं मागच्या वेळी। बघूया, आता महाराष्ट्र असं राज्य आहे की सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये असलेले हे दोन पक्ष आहेत, सत्तेतही आहेत विरोधातही आहेत, परंतु आता फार काही दिवस राहिलेले नाहीत, यांना यांचे दिवस भरलेले आहेत, दिवस भरलेत की माणसाचा वो दिया जैसा बुझता आहे तो ज्यादाही जगजगात आहेत, हे बुजणारे दिवे जास्त टिमटिम करत आहेत, काही दिवसासाठी करू द्या, फार काही वेळ नाही आहे। फार 5-6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला मोठा परिवर्तन दिसेल, भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात दिसेल ना केंद्रात दिसेल। काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असं बोलले की वाघ्यांचा जो मृत्यू होतो त्याबद्दल ते खूप चिंतित दिसले, पण लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांना तितकी चिंता नाही। नाही, असं आहे की निसर्गाच्या संरक्षणासाठी निसर्ग बॅलन्स आहे, वाघे जगले पाहिजेत आणि माणसंही जगले पाहिजेत, माणसाचा मृत्यू तेवढाच महत्त्वाचा आहे। राज्यामध्ये मागील 8 महिन्यामध्ये जवळपास 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावर जरा वाघाबरोबर बोलले असते मुनगंटीवारजी तर बरं झालं असतं। आजकाल आता वाघ नखं विसरलेत आणि वाघावर बोलायला लागले याचा आनंद आहे। कतारमध्ये नौसेनेच्या 8 अधिकाऱ्यांना फाशी देण्याचा निर्णय, विधानसभा अध्यक्ष जे आहे ते तुषार मेहता यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि नवीन वेळापत्रक दिलं जाऊ शकते असं संपूर्ण सुरू। 30 तारीख ही डेडलाईन आहे, 30 तारखेला काय निर्णय होतो, आज आता आपण 28 आलो आहे, 2 दिवस वाट बघा, कोण कोणाचा सल्ला घेतो, कोण वेळापत्रक नवीन देतो, त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय घेईल आणि त्यांनी ती डेडलाईन दिलेलीच आहे, त्यामुळं 30 तारखेच्या निर्णयावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।